एनआरसी विरोधात मोताळा येथे सर्व धर्मीय सर्व पक्षीय मोर्चा संपन्न. नागरिकता संशोधन कायदा रद्द करा घोषणाबाजीने परिसर दणाणले. केंद्र सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायदा म्हणजेच सीए आणि एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी मोताळा येथे सर्व धर्मीय तथा सर्व पक्षीय मोर्चा स्थानिक आठवडी बाजार मोताळा ते तहसील कार्यालय मोताळा पर्यंत काढण्यात आला. सीए आणि एनआरसीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चेत सर्व धर्मीय व सर्व राजकीय पक्षाचे संघटनाचे पदाधिकारी युवा वर्ग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तहसीलदार मोताळे यांच्यातर्फे माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून सदरचा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चे तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. पंजाब थिगडे ब्युरो रिपोर्ट अकोला एक्सप्रेस न्यूज मोताळा बुलढाणा. कोणती पाहिजे आपल्याला आता संविधानाच्या मूल तत्वाशी विपरीत असणारा एक काळा कायदा भाजपने संख्याबळाच्या जोरावर हा लोकसभेत आणि राज्यसभेत वकील दावाच्या माध्यमातून पारित करून घेतला. हा कायदा देशविघातक असल्यामुळे आज संपूर्ण भारतामध्ये होत असणाऱ्या विरोधाचे प्रतिबिंब मोताळा तालुक्यातही या ठिकाणी उमटले आणि सर्व पक्षाच्या धर्माच्या जातींच्या आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन हा काळा कायदा वापस घ्यावा या संदर्भामध्ये आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि सोबतच माझ्यासारख्या अनेक लोकांनी या कायद्याच्या विरोधात सत्याग्रहाची भूमिका स्वीकारत असताना सरकारला आम्हाला जेलमध्ये टाकायचं टाकावं डिटेक्शन सेंटरला पाठवायचं त्याही ठिकाणी पाठवावं. मात्र आम्ही हा कायदा संविधान विरोधी असल्यामुळे आमचे कागदपत्र सादर करणार नाही हा संकल्प देखील याच आजच्या धरण्याच्या निमित्तानं या ठिकाणी सगळ्यांच्या पुढे तो साकार करण्याच्या अनुषंगानं आव्हान केलं आहे. आव्हानच नव्हे तर तो संकल्प देखील आम्हा सर्व लोकांनी घेतला आहे आणि त्यासोबतच भारतीय नागरिक असल्यामुळे देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याचं आमचं मूलभूत कर्तव्य या कायद्याला विरोध करत असताना आम्ही विसरलेलो नाही आणि या कायद्याचा हेतू या देशाचे तुकडे करणे या देशाच्या अखंडतेसोबतच एकतेवरही घातलेला घाला हा परतून लावण्याचं देखील एक संकल्प या ठिकाणून आम्ही सर्वजण घेऊन जातो.